राष्ट्रसंत म्हणतात, करावे काय शिक्षण ते कधी कामासी येईना, पुस्तके पाठ करूनही लाभ अंती नसे कुणा। नमस्कार सन्माननीय पालक मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास तुमच्या करता। काल परवापासून एक न्यूज व्हायरल होत आहे आणि या न्यूज नुसार इयत्ता 9वी मध्ये शिकणारी एक विद्यार्थिनी शाळा व क्लासेसच्या अतिरिक्त ताणामुळे तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय। तर या घटनेला जबाबदार कोण? शाळा, क्लासेस, पालक की विद्यार्थी? बघा, अशा घटना का घडतात? अशा घटना घडत असताना विद्यार्थी अशा घटनेला बळी का पडतात याचा विचार करत असताना प्रत्येक पालकाने हे गांभीर्याने घेणं खूप गरजेचं आहे। विद्यार्थी पालक म्हणून आपण जेव्हा आपल्या मुलाला प्रथमता शाळेमध्ये प्रवेश देतो, प्रवेश देत असताना आपण 4 ते 5 जणांना विचारतो की चांगली शाळा कोणती, आणि चांगली शाळा म्हणजे चांगलं शिक्षण, चांगलं एज्युकेशन हे आपल्याला अभिप्रेत असतं। आणि मग सर्व विचारांती सर्व निष्कर्ष घेतल्यानंतर 4 ते 5 जणांचे सल्ले घेतल्यानंतर एक चांगली शाळा आपण आपल्या मुलाकरता निवडतो। मग अशी शाळा आपणच निर्णय घेऊन निवडलेली असतानाही शैक्षणिकदृष्ट्या ही व्यवस्था, ही शाळा कमकुवत आहे असं सपसेल ठरवून त्याचसारखी दुसरी पर्याय व्यवस्था क्लासेससारखी मुलांसमोर उभी करतो। आणि जेव्हा एकाच पुस्तकातून शिक्षण घेण्याचे 2 मार्ग जेव्हा मुलांसमोर उभे होतात तेव्हा मुलं गोंधळतात, मुलं कन्फ्यूज होतात। आणि ही कन्फ्यूज करणारी पर्याय व्यवस्था पालक म्हणून आपणच उभी करतो आणि या सर्वस्वी घटनेला जबाबदार आपणच असतो। बघा, आम्ही गेल्या 5 वर्षाआधी जवळपास 10,000 पालकांचा एक शैक्षणिक सर्वे केला आणि या सर्वेनुसार पालकांना आम्ही 2 प्रश्न विचारले। पहिला प्रश्न की आपण आपल्या मुलांना क्लास लावला का? तर जवळपास 99% पालकांचं आम्हाला उत्तर आलं की हो, आम्ही आमच्या मुलांना क्लास लावला। मग आम्ही दुसरा प्रश्न केला की तुम्ही तुमच्या मुलाला क्लास लावला पण का लावला? या प्रश्नांची अपेक्षित उत्तरं आम्हाला मिळू शकली नाही, पण त्यातही 25% पालकांनी आम्हाला उत्तर दिलं की आम्ही आमच्या मुलाला क्लास याकरता लावला कारण की त्याच्या शाळेमध्ये चांगलं शिकवत नाही। पण आम्ही केलेल्या शैक्षणिक सर्वेनुसार शाळेमधील 10 पैकी 8 शिक्षक अतिउत्तम शिकवतात हे आमच्या लक्षात आलं। त्यानंतर पुढलं 25% पालकांनी आम्हाला हे सांगितलं की आम्ही आमच्या मुलाला क्लास याकरता लावला कारण की तो घरी अभ्यास करत नाही। पालक मित्रांनो लक्षात घ्या, घरचा अभ्यास आणि क्लास ह्या डिफरंट संकल्पना आहेत। घरच्या अभ्यासाची क्लास सोबत तुलना होऊ शकत नाही। ती शिकवणारी सिस्टीम आहे, ती अभ्यास करणारी सिस्टीम आहे, म्हणून हे सुद्धा उत्तर अपेक्षित नाही आहे। त्यानंतर उर्वरित 50% पालकांनी जे उत्तर दिलं ते ऐकून तर आम्ही आश्चर्यचकित झालो। उर्वरित 50% पालकांनी आम्हाला हे सांगितलं की आम्ही आमच्या मुलाला क्लास याकरता लावला कारण सर्वच मुलं क्लासेसला जातात। आता सर्वच मुलं क्लासेसला जातात म्हणून आपणही क्लास लावला पाहिजे का? हा विचार करण्याजोगता प्रश्न आहे। म्हणजे जवळपास 70 ते 80% पालकांचे व्ह्यू क्लिअर नाही आहे की आपण क्लास का लावतो। माझ्या मत बारकाईनं निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपली मुलं टॅलेंटेड आहेत, त्यांच्यामध्ये कोणता तरी एक गुण वेगळा आहे। म्हणजेच काय? तर आपली मुलं जिनियस आहेत, आपल्यापेक्षा 4 पावलं समोर आहेत। माझ्या समोर असलेल्या बऱ्याच पालकांपैकी बरेच पालक आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज यशस्वी आहेत। मग आपल्या मुलांपेक्षा 4 पावलं मागे असणारे आपल्याला कोणत्या पर्यायाची गरज भासली नाही, मग आपल्यापेक्षा टॅलेंटेड असणाऱ्या, आपल्यापेक्षा 4 पावलं समोर असणाऱ्या आपल्या मुलांना वेगळ्या पर्यायाची गरज का? हा विचार करण्याजोगता प्रश्न आहे। माझ्या मते आज आपल्या मुलांना कोणत्याही पर्यायाची गरज नाही कारण की आपले मुलं स्वतः टॅलेंटेड आहेत, स्वतः जिनियस आहेत। विचार करा, आज आपल्या मुलासारखे शिक्षणाचे 2 पर्याय उपलब्ध करून देतो, शाळा आणि क्लासेस। त्यामुळे 3 पद्धतीच्या प्रॉब्लेमला, अडचणींना मुलांना सामना करावा लागतो। 1 म्हणजे त्यांचा वेळ वाया जातो, 2 म्हणजे मुलांना अतिरिक्त ताण येतो, आणि 3 म्हणजे मुलं कन्फ्यूज होतात, मुलं गोंधळून जातात।
म्हणजे काय? तर आज आपल्या कोणत्याही पर्यायाची गरज नाही, तर त्यांना वेगळ्या व्यवस्थेची गरज आहे. माझ्या मते क्लास एखादा कमी लावा, पण आज आपल्या मुलांना एखाद्या मार्गदर्शनाची आणि काउन्सिलिंगची गरज आहे हे लक्षात घ्या. वाढता मोबाईल टीव्ही आणि मीडियाचा वापर लक्षात घेता आज मुलांना जर मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग मिळालं तर मुलं कोणत्याही घटनेला बळी पडणार नाही. माझ्या मते जिनियस ही अशी व्यवस्था आहे की जी विद्यार्थ्यांचा घरपोच येऊन नुसतं अभ्यासच करून देत नाही तर अभ्यासासोबत मार्गदर्शन आणि काउन्सिलिंगही करते. विद्यार्थ्याच्या घरपोच होऊन विद्यार्थ्याचा अभ्यासासोबत संस्कार देणारी ही संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव इन्स्टिट्यूट आहे. जिनियसमुळे विद्यार्थ्याचा भार वाढत नाही तर भार हलका होतो, कारण की विद्यार्थ्याला नेमकं काय आणि कसं करावं हे सांगणारं एकमात्र सिस्टीम ती म्हणजे जिनियस आहे. पालक मित्रांनो, जिनियसवर ज्याचा आहे विश्वास त्याचा होईल अभ्यास खास. म्हणून राहा जिनियस सोबत सातत्यानं अपडेट आणि करत राहा घरचा अभ्यास. धन्यवाद.